तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन पनवेल संस्थापक अध्यक्षा तसेच पनवेल वार्ता वेब न्यूजच्या संपादिका सौ रुपालीताई शिंदे यांनी आज खोपोलीमधील शालूम एज्युकेशनमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना दिली सदिच्छा भेट. यावेळी तेथील मुख्याध्यापिका यांच्या समवेत मुलांना काही समस्यांबाबत चर्चा झाली. यूट्यूब चॅनलची संपादिका असून एक फाउंडेशनच्या अध्यक्ष आहे, क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन. दरवर्षीप्रमाणे आम्ही एक भावांना राखी बांधतो. आपल्या भावांना राखी न बांधता आम्ही पहिल्यांदा जे हेल्मेट नाही घालत त्यांचा जीव वाचवावा म्हणून एक संदेश देण्यासाठी आम्ही महिला सगळ्याच दरवर्षीप्रमाणे हेल्मेट न घालणाऱ्याला आम्ही राखी बांधतो आणि त्यांना एक संदेश असा देतो की बहीण तुझी वाट बघते. आणि हा आम्ही उपक्रम फक्त पनवेलमध्ये साजरा करतो आहे, पण हा असा साजरा दिन सगळ्या महिलांनी, बहिणींनी आणि मातेंनी आपापल्या शहरामध्ये असा उपक्रम राबवावा हीच आमची मनापासून इच्छा आहे. एकीकडे रक्षाबंधन असून येथील दिव्यांग मुलांनी बनवलेल्या राख्या या खास असून देवाने त्यांना खास बनवले असून त्यांनी बनवलेल्या राख्या घेऊन एक आगळा वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या विषयावर चर्चा देखील करण्यात आली. या भेटीत ताराराणी ब्रिगेडच्या महिला प्रदेश अध्यक्षा वंदनाताई मोरे, खालापूर तालुका महिला अध्यक्षा वर्षा मोरे, ताराराणी ब्रिगेड रायगड जिल्हा अध्यक्षा खोपकर मॅडम, सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षा उषाताई मुंडे, शंभूराजे युवा क्रांती संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अंकुश हडप तसेच वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा कार्यकर्ते गोपीनाथ सोनावणे आदी उपस्थित होते. शालूम एज्युकेशन सेंटरमध्ये आज या रायगड जिल्ह्यातल्या, कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा रणरागिणी उपस्थित आहेत. उद्या येणारा भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन अशा ह्या दोन राष्ट्रीय सणांची आज माहिती देण्यासाठी आणि आठवण करून देण्यासाठी मुद्दामून खास इथे पनवेल वार्ता यूट्यूब चॅनलच्या ज्या संपादिका आहेत शिंदे मॅडम त्या आलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या सर्व सहकारी आहेत. आणि ह्या सगळ्याजणी उद्या एक असा छानसा स्तुत्य उपक्रम करतायत 15 ऑगस्टच्या दिनी आणि रक्षाबंधन या दिवशी. आज जे बाईकवरनं आपण पाहतो अनेक तरुण जात असतात किंवा जे बाईक स्वार आहेत ते कुठल्याही प्रकारचे वाहन नियम जे आहेत ते नियम न चालवताना अनेक ॲक्सिडेंट होताना बघतोय. आपण कुटुंब प्रमुख दगावत आहे, कुटुंबातला एक मुलगा दगावत आहे आणि ह्या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी आणि आठवण करून देण्यासाठी त्यांना त्या रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी बांधतायत आणि त्यांना एक संदेश देणार आहेत की घरी तुमची बहीण वाट बघते म्हणून. तर असा हा छानसा संदेश या माँसाहेब जिजाऊंच्या आणि सावित्रींच्या लेखी देत आहेत. त्याबद्दल मी आमच्या ताराणी ब्रिगेडतर्फे त्या सर्वांचं एक आभार मानते. आणि शालूम एज्युकेशन सेंटर हे खोपोलीमधली एक छानशी शाळा जरी असली तरी एक चांगली चळवळ आहे आणि ह्या शालूम एज्युकेशन चालवणाऱ्या ज्या आमच्या मॅडम आहेत त्या विविधांगी कार्यक्रम घेत असतात. म्हणजे मुलं इथे आमची शारीरिक व्याधी आहेत त्यांना असं न दाखवता की जे चांगली मुलं आहेत, सुसंस्कृत आहेत, दष्टपुष्ट मुलं आहेत त्यापेक्षाही ही मुलं चांगली काम करतात. आणि त्या मुलांनी स्वतःच्या हाताने ज्या हस्तकला बनवलेल्या आहेत त्या हस्तकलांचं त्यांनी लोकांच्या समोर एक चांगला आदर्श ठेवलेला आहे. त्यामुळे मी या शालूम एज्युकेशन सेंटरचे देखील ताराराणी ब्रिगेडतर्फे आभार मानते आणि उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. ब्युरो रिपोर्ट, खोपोली, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.